नमस्कार, रयत एजुटेक मध्ये मी वल्लभ बारले आपलं स्वागत करतो. इयत्ता 9वी विज्ञान यातील प्रकरण क्रमांक 15वे सजीवातील जीवन प्रक्रिया लाइफ प्रोसेसेस इन लिव्हिंग थिंग्स यामधला आपण आज उपघटक वनस्पतीमधील परिवहन अर्थात ट्रान्सपोर्टेशन इन अ प्लांट्स हा घटक आपण आज अभ्यासणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, हा सत्र 2 मधील हे आपण प्रकरण या ठिकाणी चालू करतोय. सत्र 2 मधील हे विज्ञान भाग 2 मधील पहिला चॅप्टर म्हणजेच 15वा चॅप्टर, इथून हा भाग दुसरा चालू होतो. ओके, चला तर आपण या ठिकाणी आज आपण लाइफ प्रोसेसेस इन लिव्हिंग थिंग्स हे प्रकरण आपण आज अभ्यासूया. आता ट्रान्सपोर्टेशन इन प्लांट्स. आता ट्रान्सपोर्ट म्हणजे तुम्हाला काय नक्की माहितीच आहे मित्रांनो. ट्रान्सपोर्ट म्हणजे काय? तर एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी मूव्ह होणे. एखादी वस्तू, एखादी गोष्ट, काही असू द्या, एखादं मटेरियल असू द्या, ते एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेण्याची जी काही प्रक्रिया आहे त्याला आपण ट्रान्सपोर्टेशन म्हणतो. आपल्या जर बॉडीच्या, आपल्या शरीराच्या किंवा लिव्हिंग ऑर्गॅनिझमच्या दृष्टीने जर आपल्याला विचार करायचा झाला तर आपल्या या ठिकाणी आपण याच पूर्वी हाऊ डू द डायजेस्टिव्ह सिस्टीम अँड रेस्पिरेटरी सिस्टीम वर्क. डायजेस्टिव्ह सिस्टीम आणि रेस्पिरेटरी सिस्टीम ही कशा पद्धतीने वर्कआउट करते. वी ऑल्सो स्टडीड अबाउट द डायजेस्टिव्ह फूड ऑर ऑक्सिजन इनहेल इन अवर लंग अँड ट्रान्सपोर्ट टू एव्हरी सेल ऑफ ह्युमन बॉडी. द फार्मर ऑल्सो ट्राय टू ट्रान्सपोर्ट वॉटर फ्रॉम वेल्स ऑर अ डॅम थ्रू अ मेन कॅनल टू एव्हरी प्लांट. द फूड ऍब्झॉर्ब्ड बाय द डायजेस्टिव्ह सिस्टीम इज कन्व्हर्टेड इन टू एनर्जी अँड द एनर्जी अँड द ऑक्सिजन आर बोथ ट्रान्सपोर्टेड व्हाया ब्लड थ्रू आउट अवर होल बॉडी. जसे मित्रांनो, हे जे काही ट्रान्सपोर्टेशन आहे ते तर आपल्या शरीराच्या अंतर्गत. तुम्ही आताच दिवाळीवरून नुकते आला असाल, मामाच्या गावाला गेला असाल, कशाने गेला? ट्रान्सपोर्टने गेला, म्हणजे बाईक असेल, बस असेल किंवा इतर कोणती तुमची पर्सनल गाडी असेल, फोर व्हीलर असेल, याने तुम्ही काय केला? एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी मोजाल. आपल्या शरीरात पण ह्या सर्व प्रकारच्या ह्या क्रिया होत असतात. सजीवातील जीवन प्रक्रिया हे प्रकरण आपण अभ्यासतोय. यातला पहिला घटक वनस्पतीमधील परिवहन कशा पद्धतीने होते ते आपण अभ्यासतोय. आपण पचन संस्था आणि श्वसन संस्था याचं वर्कआउट कसं होतं, याचं कार्य कसं चालतं हे आपण पाहिलं होतं. ज्यावेळेस मानवी शरीरामध्ये आपण जे काही खाल्लेलं अन्न आहे या अन्नाचं पचन होतं आणि हे पचन झाल्यानंतर अन्न आणि फुफ्फुस यांच्या माध्यमातून शरीरामध्ये श्वसन केलेला ऑक्सिजन वायू या शरीराच्या प्रत्येक पेशीकडे कशा पद्धतीनं पोहोचवला जातो हे देखील आपण माहिती घेतले. याशिवाय आपण सर्व शेतकऱ्यांची मुलं आहोत, म्हणजे 80-70% आपण शेतकऱ्यांच्या आपल्याकडे शेती आहे. यामध्ये विहिरीचं असेल पाणी, बोरचं पाणी असेल किंवा धरणाचं पाणी असेल, तिथून मुख्य ठिकाणाहून आपल्या प्रत्येक शेतातील प्रत्येक रोपापर्यंत हे आपण कशा पद्धतीनं पोहोचवत असतो हे आपल्याला आपण जाणतो. मानवी पचन संस्थेमध्ये आपण जे अन्न खातो, जे अन्न ग्रहण करतो त्याचं पचन होतं, त्यानंतर त्याचं ऊर्जेमध्ये रूपांतर होतं आणि हीच ऊर्जा ऑक्सिजन आणि रक्ताद्वारे आपल्या संपूर्ण शरीरामध्ये पोहोचवली जाते. म्हणजे हे ट्रान्सपोर्टेशन. आता हे ट्रान्सपोर्टेशन म्हणजे हे एका ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी काही उपयोगासाठीच आपण जातो, फायद्यासाठीच जातो, त्याच पद्धतीनं आपल्या शरीरामधील एक बेसिक, एक फंडामेंटल लाइफ प्रोसेस आहे ते आहे ट्रान्सपोर्टेशन. या संदर्भामध्ये आणखी अधिक आपण जाणून घेणार आहोत. ट्रान्सपोर्टेशन बाय द प्रोसेस ऑफ द ट्रान्सपोर्टेशन अ सबस्टन्स आयदर सिंथेसाइज्ड ऑर ऍब्झॉर्ब्ड इन वन पार्ट ऑफ द बॉडी अँड रिचेस अनदर. म्हणजे अगदी थोडक्यात जर सांगायचं म्हटलं मित्रांनो, तुम्ही या ठिकाणी पाहू शकता, मी तुम्हाला दोन्हीच्या माध्यमाची पुस्तके मी तुम्हाला या ठिकाणी दाखवतोय. तर या परिवहन मध्ये काय होतं? परिवहन. आता परिवहन म्हणजे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी वहन करणे. या परिवहन क्रियेमार्फत एका भागातील संश्लेषित झालेला किंवा शोषून घेतलेला हा पदार्थ दुसऱ्या भागापर्यंत पोहोचवला जातो. म्हणजे एकाच ठिकाणी त्या ठिकाणी आपण जो काही संश्लेषित झाले, सिंथेसाइज्ड झालेला जो सबस्टन्स आहे किंवा जो काही ऑब्झर्व केलेला आहे, म्हणजे शोषून घेतलेला पदार्थ आहे, तो दुसऱ्या भागापर्यंत पोहोचवण्याचं काम या माध्यमातून होत असतं, त्याला आपण काय म्हणतो? ट्रान्सपोर्टेशन म्हणतो. ओके, तर या पद्धतीनं हे ट्रान्सपोर्टेशन आपल्या शरीरामध्ये कशा पद्धतीनं घडून येतं याविषयी आपण खाली माहिती घेऊया. आता हे ट्रान्सपोर्टेशन, why do we eat a fruits and vegetable? आपण फळ भाज्या का खातो? Do the plant also need the mineral like we do?
त्याच पद्धतीने ह्या प्लांट्सचा देखील आपण ज्या पद्धतीने खातो त्याच पद्धतीने ह्यांना देखील काही खनिजाची आवश्यकता असते का? फ्रॉम वेअर डू यू द प्लांट गेट इनऑर्गॅनिक सबस्टन्सेस अदर दॅन द कार्बन डायऑक्साईड अँड ऑक्सिजन? म्हणजे हे ते कुठे हे सगळे त्या वनस्पतींना त्या प्लांट्सना त्या फ्रुट्सना कुठून मिळतात हे घटक? मोस्ट ॲनिमल मूव फ्रॉम प्लेस टू प्लेस बट प्लांट डू नॉट मूव. आता असे कितीतरी ॲनिमल्स असतात की ते एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी कितीतरी नवे 99% जे ॲनिमल आहे प्राणी आहे तो काय करणार एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी मूव होतोच, तो एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी स्थलांतरित होतोच जातोच, बट प्लांट डू नॉट. पण त्याच पद्धतीने वनस्पती मात्र कॅनॉट मूव, ते एकाच ठिकाणी राहत असतात. देअर आर अ मेनी डेड सेल इन प्लांट बॉडी. या प्लांटच्या बॉडीमध्ये खूप अशा डेड सेल्स असतात. दे नीड अ लेस एनर्जी ॲज कम्पेअर टू ॲनिमल. म्हणून काय होतं ह्यांना, नाही अगोदर इंग्लिश मध्ये सांगू सगळं परत म्हणून, दे नीड लेस एनर्जी ॲज कम्पेअर टू ॲनिमल. And plant need inorganic substance like nitrogen, phosphorus, magnesium, manganese, sodium, etc. Soil is the nearest and richest source of these substance. Okay? तर आपण या पद्धतीने हे त्यांना आवश्यक असणारे minerals आहेत. Which are the inorganic substance are like nitrogen, phosphorus, magnesium, sodium, manganese. These are the minerals that plants need to grow and they have getting more minerals, and therefore soil is the nearest closest and a richest source of these substances. Roots of the plant absorb these substances from the soil and transport them. Ki kon gete roots kutun gete soils madun kay kartat te absorb kartat आणि संपूर्ण त्या प्लांट बॉडीमध्ये काय करतात ट्रान्सपोर्ट करतात. देअर आर अ स्पेसिफिक टाइप ऑफ द टिश्यू टू परफॉर्म दिस फंक्शन. द झायलेम कंडक्ट द वॉटर वेअर एज द फोयलेम कंडक्ट द फूड. झायलेम ट्रान्सपोर्ट वॉटर अँड फोयलेम ट्रान्सपोर्ट दॅट इज कंडक्ट अ फूड. ऑल दिस पार्ट ऑफ द प्लांट्स आर द कनेक्टेड विथ दिस कंडक्टिंग टिश्यू. म्हणजे बघा आपल्या ठिकाणी आपण अन्न खातो, ते अन्न पचतं, त्याचं संश्लेषित करण होतं, म्हणजे ते सिंथेसिस होतं, म्हणजे डायजेस्ट झाल्यानंतर त्याच्यापासून आपल्याला एनर्जी मिळते. बरोबर. तर या पद्धती मग प्लांट मध्ये कशा पद्धतीने घडून येतं? आता मानवाचा म्हणजे प्राण्यांचा आणि या वनस्पतींची जर आपल्याला तुलना करायची असेल तर असे अनेक प्राणी असतात की ते हालचाल करतात. अनेक म्हणजे बहुसंख्य असे प्राणी काय करतात, हालचाल करतात, मात्र वनस्पती जागच्या जागी असतात. ते एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाऊ शकत नाहीत. त्यांच्या शरीरामध्ये अनेक मृत पेशी असतात. कशा असतात? त्या मृत पेशी असतात. त्यांच्यामध्ये अनेक प्रकारच्या मृत पेशी असतात. म्हणून त्यांना प्राण्याच्या तुलनेने त्यांना वनस्पतींना जास्त ऊर्जेची गरज भासत नाहीये. प्राण्याच्या तुलनेत वनस्पतींना ऊर्जेची गरज कमी असते. वनस्पतींना जी ऊर्जा मिळते ही ऊर्जा वनस्पतींना नायट्रोजन, फॉस्फरस, सोडियम यासारख्या अकार्बनी पदार्थांची आवश्यकता असते. जमीन हा या पदार्थांचा सर्वात जवळचा आणि रिचेस्ट म्हणजे समृद्ध परिपूर्ण असा हा स्रोत आहे. या वनस्पतीची मुळे जमिनीखालचे हे सर्व पदार्थ शोषून घेतात आणि त्यांचे परिवहन करतात. विशिष्ट प्रकारच्या ऊती हे कार्य करत असतात. आता ह्या सगळ्या प्रत्येक पेशी ऊती अशा पद्धतीने काम करतील का? नाही. एकाचं कोणत्र आणायचं काम असेल, कोण द्रव रूप आणत असेल, कोण नायट्रोजन घेऊन येत असेल, कोण ऑक्सिजन घेऊन येत असेल, कोण पाणी आणत असेल, कोण परत एक्झॉट करत असेल, हे अशा पद्धतीची प्रोसेस असते. या जेल आता यामध्ये असणाऱ्या जेल वाहिन्या आणि रस वाहिन्या अशा प्रकारच्या दोन ऊती येत्या. जल वाहिन्या पाणी वाहून नेण्याचं काम करतात. नाव होतं जल म्हणजे पाणी. जल वाहिन्या पाणी वाहून नेण्याचं काम करतात, तर रस वाहिन्या ह्या अन्नाचं वहन करण्याचं काम करतात. वनस्पतीचे सर्व भाग हे संवहनी ऊतींशी जोडले गेलेले असतात. हे सर्वांशी एकमेकांशी कनेक्टेड असतात. त्यानंतर आपण रूट प्रेशर. आता रूट प्रेशर, आता हे आपण एक तुमच्या डोक्यात आलं असेल की जमिनीतून विदाउट मोटरचं किंवा आपण ती जाऊन वरच्या फाट्यावरती आपण जाऊन ओतणार नाहीये,
आता या ठिकाणी जमिनीतून जमिनीच्या खाली मुळे असतात. या मुळे काय करतात, पाणी वगैरे जे काय मिनरल्स असतात हे ऑब्झर्व करतात आणि ह्या पूर्णतः ह्या प्लांटच्या बॉडीमध्ये काय करतात, सप्लाय करतात, ट्रान्सपोर्ट करतात. हे कसं घडून येतं, या ठिकाणी काय आपल्याला मोटर लावायची नाहीये. तर ह्या सगळ्या क्रिया घडून येत असतात. ट्रान्सफॉर्मेशन ऑफ द वॉटर इन प्लांट कशा पद्धतीने घडू शकतं, त्याचं एक रिझन आहे महत्वाचं, रूट प्रेशर. रूट म्हणजे मूळ, प्रेशर म्हणजे दाब, मूळ दाब त्यास असं म्हटलं जातं. या पद्धतीने त्याच्या अगदी मुळातून त्याच्या प्रत्येक पानाच्या प्रत्येक देठापर्यंत त्याच्या शेवटच्या टोकापर्यंत ह्यातील सर्वच्या सर्व घटक काय केले जातात, पाठवले जातात. कशा पद्धतीने घडून येत असतं, आता ह्या ठिकाणी हे झायलेम आणि झायलेम दिलेलं आहे, तुम्हाला कॉर्टेक्स दिलेलं आहे पहा. हे तुम्ही या डायग्रामचं तुम्ही ऑब्झर्व करा, याचं हे झूम करून तुम्हाला या ठिकाणी दाखवलेलं आहे. रूट सेल आर इन कंडक्ट कॉन्टॅक्ट विथ वॉटर अँड मिनरल इन द सॉइल. काय करतात रूट सेल्स, कारण कोणत्या कॉन्टॅक्ट मध्ये असतात, वॉटर आणि मिनरलच्या. वॉटर अँड मिनरल एंटर इन द सेल्स ऑफ द रूट सर्फेस ड्यू टू डिफरन्स इन अ कॉन्सन्ट्रेशन. या रूट्स काय करतात याच्यामध्ये, नंतर तुम्हाला म्हणतात, ऍज अ रिझल्ट दिस सेल बिकम टर्जिड. काय करते, ऑब्झर्व केल्यामुळे काय होतं, ते टर्जिड असं कठीण असं ताटर अशा तयार होतात. दिस टर्जिड सेल्स एक्झर्ट प्रेशर ऑन द ऍडजसंट सेल, दिस इज कॉल्ड ऍज अ रूट प्रेशर. अंडर दिस इफेक्ट ऑफ दिस प्रेशर वॉटर अँड मिनरल रीच द झायलेम ऑफ द रूट अँड रिड्यूस द डिफरन्स इन अ कॉन्सन्ट्रेशन. दे आर द कंटिन्युअसली pushed forwarded as a result of this continuous movement, a water column is formed which is the continuously pushed ahead. This pressure is the sufficient to lift up the water in shrubs, small plants and also small tree. ata ya panya madun sorry ya zamini madun pani ani ji kai khani ji astat ki kasha paddhatine nyaychi mitranno. आता ह्या झाडे तर उंच असतात बरोबर, तर ह्या झाडाच्या वरच्या टोकापर्यंत हे पाणी पोहोचवायचं कसं. तर यामध्ये हा जो काय मूलदाब हा नावाचा जो काय प्रकार आहे, हा मूलदाब म्हणजे नक्की काय ते पहा मित्रांनो. मुळात या मुळाच्या पेशी असतात ह्या जमिनीतील पाणी आणि खनिजे यांच्या संपर्कात असतात आणि ती पाण्याच्या दिशेने त्या मुळ्या वाढत असतात. यांच्यामध्ये कॉन्सन्ट्रेशन मध्ये डिप्रेसिएशन आणि कॉन्सन्ट्रेशन म्हणजे त्या सहनतीमध्ये असलेल्या फरकामुळे पाणी आणि खनिज हे मुळाच्या पृष्ठभागावरील पेशीमध्ये शिरते. हे जे काही त्याचे पृष्ठभाग आहेत, मुळात ह्यातलं जे पाणी काय असतं त्याच्या संपर्कामध्ये आलं की ह्या पेशीमध्ये शिरतं, या मुळामध्ये शिरतात. यामुळं ही पेशी काय होते, ताटरवते. तुम्ही एखादी मुळे, आता गाजर ही देखील एक मूळ आहे, तुम्ही गाजराला शेवटा जर अगदी जर तुम्ही असा भाग जर तोडून बघितला, कटकन तुटतो ना, तर का, तर तो ताठर बनलेला आहे बरोबर. यामुळे यांच्या लगतच्या पेशीवर काय करतात, तर इकडच्या मध्ये ते पाणी ऑब्झर्व झालं, त्याच्या जवळ असणारी जी काही दुसरी सेल आहे ना, ही फुगल्यामुळे काय होतं, ती दबली जाते, तिच्यावरती दाब पडतो. मग हा दाब पडल्यामुळे ह्याच्यातलं पाणी याच्यात जातं, परत हे फुगते, नंतर ती दुसऱ्यावरती दाब तयार करत असते. आणि हा सहनतीमधला फरक भरून काढण्यासाठी ती काय केलं जातं, पुढे पुढे ढकललं जातं. ही नियमितपणे ही रोटेशनने बाय रोटेशनने ही सगळं घडून येत असतं. या नेहमीच्या हालचालीमुळे पाण्याचा एक स्तंभ असा काय होतो, तयार होतो, जो सातत्याने पुढे ढकलला जातो. हा दाब झुडपे, लहान वनस्पती तसेच लहान वृक्षामध्ये देखील पाणी वर चढवण्यासाठी पुरेसा आहे. हे अशा पद्धतीने हे मूलदाब या पद्धतीने जमिनीमधील असणारे पाणी आणि जे काही खनिजे असतात हे वनस्पतीच्या मुळाच्या मार्फत ते त्याचं शोषण करून ते काय केलं जातात, वरती त्याचा मूल दाबामार्फत त्याच्या संपूर्ण अवयवामध्ये जातात. ट्रान्सपिरेशन पूल. आता गेल्या वेळेसच आपण यामध्ये अशा पद्धतीची प्रिव्हियसली म्हणजे गेल्या वेळेस You have performed activity observed and a branch curved in a plastic bag. Why did it observed in that activities? तर मित्रांनो, या ठिकाणी गेल्या वर्षीच आपण या वनस्पतीच्या
फांदीला प्लास्टिकची पिशवी बांधून जर तिथं निरीक्षण केलं तर आपल्याला काय काय दिसून येतं ते आपण या ठिकाणी गेल्या वर्षी आपण पाहिलेलं आहे. आता त्याच्यामध्ये तुम्हाला असे आदरतात बाष्प आल्यासारखं पाणी झाल्यासारखं तुम्हाला त्या ठिकाणी जमा झाल्यासारखं तुम्हाला दिसून येते. तर हे पाण्याद्वारे होणारं बाष्पोच्छ्वास म्हणजे काय, तर आपण ट्रान्सफॉर्मेशन थ्रू ल्यूज. आता हे ट्रान्सफॉर्मेशन पूल म्हणजे काय, या ठिकाणी पहा, अ प्लांट गिव आउट वॉटर इन द फॉर्म ऑफ वेपर थ्रू अ स्टोमॅटा ऑन देअर ल्यूज. टू सेल्स कॉल्ड गार्ड सेल्स आर प्रेझेंट अराउंड द स्टोमॅटा. दिस सेल कंट्रोल द ओपनिंग अँड द क्लोजिंग ऑफ स्टोमॅटा. ट्रान्सपिरेशन ऑकर थ्रू दिस स्टोमॅटा. वॉटर इज द रिलीज्ड इन टू द ऍटमॉस्फिअर बाय ल्यूज थ्रू द प्रोसेस ऑफ इव्हॅपोरेशन. ऍज अ रिझल्ट वॉटर लेवल इन दिस इपिडर्मल सेल लेअर ऑफ अ लीफ डिक्रीजेस. वॉटर इज द ब्रॉट अप टू ल्यूज थ्रू द झायलेम सो ऍज द कंपेन्सेट ऑफ अ लॉस्ट वॉटर. ट्रान्सपिरेशन हेल्प ऑब्झॉर्प्शन ऑफ वॉटर अँड द मिनरल अँड डिस्ट्रीब्युशन टू ऑल द पार्ट ऑफ अ प्लांट्स वेअर ऍज अ रूट प्रेशर परफॉर्म्स द इम्पॉर्टन्स रोल ऑफ पुशिंग अँड द वॉटर अप ड्युरिंग अ नाईट टाइम. आता ही पाणी कशा पद्धतीने जातं, ही मूलदाब तयार होतो. आता मूलदाब तयार झाल्यानंतर काय घडून येतं, आता हे बाष्पीभवन बाष्पश्वास होतो. आता एक गोष्ट लक्षात ठेवा, कुठेतरी पाणी गेल्याशिवाय त्या ठिकाणी तिथं मूळच्या ठिकाणी परत पाणी येत असेल तर त्या ठिकाणची जागा मोकळी असणं गरजेचं आहे. वनस्पती पानावरील पर्णरंध्राच्या मार्फत त्या बाष्प रूपानं काय करतात, हे त्यांचे पाणी काय करतात, बाहेर टाकतात. बाष्प स्वरूपामध्ये ते पाणी त्या वनस्पतीच्या पर्णरंध्रातून बाहेर पडतं. पर्णरंध्राभोवती दोन बाह्य आवरण युक्त पेशी असतात, त्यांना आपण गार्ड सेल म्हणतो, म्हणजे त्यांना आपण रक्षक पेशी असे म्हणतो. या पेशी पर्णरंध्राची उघड झाप करण्यावरती नियंत्रण ठेवत असतात आणि या पर्णरंध्रातून बाष्प उत्सर्जन होत असते. याच प्रक्रियेला आपण बाष्पोच्छ्वास असे म्हणतो वनस्पतीच्या दृष्टीने. या पानामार्फत या बाष्पीभवन क्रियेमुळे पाणी वातावरणामध्ये सोडले जाते आणि या पानाच्या अपित्वचेतील पाण्याचं प्रमाण कमी होतं आणि हे पाण्याचं प्रमाण भरून काढण्यासाठी जलवाहिन्यामार्फत पुन्हा पाणी मूलदाबद्वारे काय करतं, हे परत वरती पुन्हा पानापर्यंत आणलं जातं. आणि या पद्धतीनं बाष्पोच्छ्वासामुळे पाणी आणि खनिजे शोषून घेणे हे त्या भागापर्यंत पोहोचवणे यासाठी मदत होत असते. तर यामुळे मूळ दाबाचा परिणाम हा रात्रीच्या वेळेस पाणी वर ढकलण्यासाठी महत्वाचं कार्य करते. रिकाम्या जागेसाठी हे सेंटेन्स खूप महत्वाचं आहे. मूळ दाबाचा परिणाम रात्रीच्या वेळी पाणी वर ढकलण्याचे महत्वाचे कार्य करतो फक्त रात्रीच्या वेळेसच. ओके, ट्रान्सपोर्टेशन ऑफ फूड अँड अनदर सबस्टन्स इन प्लांट्स. एवढंच या ठिकाणी पॉइंट बघू आणि आपण थांबूया. मी एक एक उद्या आपण एक्झर्शन या संदर्भामध्ये माहिती घेऊ. दिस फूड प्रोड्यूस इन द ल्यूज आर ट्रान्सपोर्टेड टू ईच सेल इन अ प्लांट बॉडी. एक्सेस फूड एक्सेप्ट अमिनो ऍसिड इज स्टोर इन रूट्स फ्रूट्स अँड सीड्स. दिस प्रोसेस आर कॉल्ड ऍज ट्रान्सलोकेशन ऑफ मटेरियल्स. इट इज द कॅरीड आउट इन बोथ अपवर्ड and downward directionally by the phloem. Translocation of material is not a simple process, physical process. It required energy and this energy is obtained from ATP, adenosine triphosphate. आता या ठिकाणी अशा पद्धतीने फूड प्रोसेस कशा पद्धतीने, आता वनस्पतीच्या बाबतीत मध्ये सध्या तरी ओके, मग यामध्ये ह्या वनस्पतीमधील अन्न आणि इतर पदार्थाचं आता वहन पाणी तर कशा पद्धतीने जातं, मूलदाबाच्या माध्यमातून, ते आपण पाहिलेलं आहे. आता या वनस्पतीमधील अन्न आणि इतर महत्वाचे जे काही त्याला उपयुक्त असे पदार्थ आहेत यांचं परिवहन कशा पद्धतीने होतं. पानामध्ये तयार झालेलं अन्न वनस्पतीच्या प्रत्येक पेशीकडे पाठवलं जातं. अमिनो आम्ल सोडून जास्तीचं अन्न मूळ फळे आणि बियांमध्ये साठवलं जातं.
याच क्रियेला पदार्थाचे स्थानांतर म्हणजेच ट्रान्सलोकेशन असं म्हटलं जातं. ही क्रिया रस वाहिन्यामार्फत वरील तसेच खालच्या दिशेने देखील केली जाते. पदार्थाची स्थलांतर ही साधी भौतिक क्रिया नाही तर तिला ऊर्जेची देखील गरज असते आणि ही ऊर्जा ती एटीपी पासून मिळवते. एटीपी पासून ते मिळतात ॲडिसिनो ट्रायफॉस्फेट पासून. म्हणजे या वनस्पतींना जे काय अन्न आहे ना हे पोचवण्याचं काम काय केलं जातं, पानामध्ये तयार झालेलं अन्न वनस्पतीच्या प्रत्येक पेशीकडे पोचवणं आवश्यक आहे. मग यामध्ये काय केलं जातं तर हे पोचवून जे काय शिल्लक राहिलेलं जे काय अन्न आहे ना हे अन्न त्याचे मूळ फळे आणि बियामध्ये साठवलं जातं. ओके. फेर ॲज द फूड मटेरियल लाईक सुक्रोज इज ट्रान्सपोर्टेड टुवर्ड द पार्ट ऑफ अ प्लांट व्हाया द फायलम विथ द हेल्प ऑफ एटीपी, द वॉटर कॉन्सन्ट्रेटेड डिक्रीजेस इन दॅट पार्ट. ॲज अ रिझल्ट water enter in the cell by the process of diffusion. The pressure on the cell wall increased due to the increase in cellular contents. Due to increased pressure, food is pushed into the neighboring cell, whereas the pressure is low. This process help during a flowering season. This process help the phloem to transport the material as per the need of the plant. During flowering season, the sugar store in the root or stem to transport toward the flower buds, floral buds to make them open and blossom. किती इंटरेस्टिंग आहे बघा मित्रांनो. आता आपण फक्त नुसतं त्याला फळे चांगली लागली आणि ह्याला फुले चांगली लागली पण ते कशी पद्धत आहे पहा मित्रांनो. ज्यावेळी सुक्रोज, आता हे अन्न घटक तर आपण पाहिलं की हे सगळीकडे पाठवणं गरजेचं आहे, जे शिल्लक राहतं ते मूळ फळे आणि बियामध्ये साठवलं जातं. मात्र काही सुक्रोज सारख्या अन्न द्रव्याचं या रसवाहिनी मार्फत आणि एटीपीच्या मदतीनं वहन केलं जातं, त्यावेळेस त्या भागातील सहनती कमी होते. यामुळे परासन क्रियेने पाणी पेशीच्या आतमध्ये शिरते. पेशीतील घटकामध्ये वाढ झाल्यानंतर पेशीच्या या भित्तिकेवरती दाब वाढतो आणि या दाबामुळे अन्नद्रव्य लगतच्या कमी दाबाच्या असलेल्या पेशीमध्ये जाऊन पडते, तिथे पुढे जाऊन ढकलले जाते. ही क्रिया रसवाहिनीस व वनस्पतीच्या गरजेनुसार या द्रवाचं वहन करण्यासाठी मदत करते. ज्यावेळेस त्या वनस्पतीला फुले येण्याचा हंगाम असतो, यावेळेस त्या हंगामामध्ये मुळामध्ये किंवा खोडामध्ये साठवलेली शर्करा कळ्यांचे फुलात रूपांतर करण्यासाठी या कळ्यामध्ये पाठवली जाते. तर अशा पद्धतीने मित्रांनो या सजीवातील जीवन प्रक्रियामधील हा आता भाग आपण यातील फक्त वनस्पतीतील परिवहन हा पाहिलेला आहे. इथून पुढच्या व्हिडिओमध्ये म्हणजे उद्याच्या व्हिडिओमध्ये आपण उत्सर्जन म्हणजे एक्सक्रिशन या संदर्भामध्ये आपण माहिती घेऊया. तोपर्यंत याच ठिकाणी थांबूया. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि तुमच्या मित्रांना पण या ठिकाणी सांगा की अशा पद्धती आपल्याकडे आहेत, म्हणून त्यांना देखील त्याची लिंक सेंड करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत थांबू या ठिकाणी. जय हिंद, जय कर्मवीर.